हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सूर्यफूल बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे, कात्री, आणि हा इथे मी 12 नंबरचा क्रोशा हुक वापरलेला आहे. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथे मी हा रेड कलर घेतलेला आहे. तर तुम्ही ब्लॅक शेडमध्ये घेऊ शकता किंवा कॉफी कलर पण घेऊ शकता. इथे मला रेड कलर आवडू लागला त्याच्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे. आणि आपण हे सूर्यफूल डेकोरेशनसाठी किंवा रूम डेकोरेशनसाठी किंवा याचं थालपोशवर लावायला किंवा तोरण डिझाईन पण बनवू शकता. तर इथे आपल्याला 4 साकळ्या विणायच्या आहेत, 1, 2, 3 आणि 4. 4 साकळ्या विणल्यानंतर ह्या पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे, आणि परत 1, 2, 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या म्हणजे आपला पहिला मुका खांब असणार आहे. आणि परत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर आपल्याला सॉरी प्रत्येक खांबावर नाही, ह्या रिंगमध्ये आपल्याला एकूण 10 मुके खांब घालायचे आहेत. 3 झाले, 4, 5. तर अशीच मी 10 मुके खांब घालून तयार. 10 मुके खांब झाल्यानंतर आपल्याला या दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडायचं आहे, आणि परत 2 साखळ्या घ्यायच्या दुसऱ्या राऊंडसाठी. आणि परत तिथेच आपल्याला आणखीन 1 खांब घालायचा आहे. परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला आणखीन 1 खांब घालायचा आहे. परत तिथेच 1 खांब घालायचा आहे. म्हणजे आपल्याला ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर 2 2 मुके खांब घालायचे आहेत. तर इथे मी हा दुसरा राऊंड असाच कम्प्लीट करून घेते. प्रत्येक खांबावर 2 2 मुके खांब, 2 2 मुके खांब झाल्यानंतर परत इथे मी आता ह्या दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घेते. आणि परत 2 साखळ्या म्हणजे पहिला मुका खांब, आणि परत त्याच्यामध्येच आपल्याला आणखीन 1 मुका खांब घालायचा आहे. आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर आणखीन 1 मुका खांब घालायचा आहे. म्हणजे 1 2 1 2 असा आपला हा तिसरा राऊंड असणार आहे. तर या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ टाकले होते सूर्यफुलाचे, तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा, आणि त्या पण व्हिडिओला खूप खूप लाईक द्या. असंच आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे, 1 2 1 2. तर इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी धागा कट करून घेतलेला आहे. हा राऊंड माझा कम्प्लीट झालेला आहे. इथे मी हा कलर चेंज केलेला आहे. अगोदर मी पिवळा घेतला होता, आणि आता हा थोडा वेगळाच आहे पिवळ्यापेक्षा. तर आपल्याला काय करायचं आहे, आता कुठेही एका जागी धागा जोडून घ्यायचा आहे. आणि धागा जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे, आणि तिथेच आपल्याला आणखीन 1 खांब विणायचा आहे. 1 खांब विणल्यानंतर परत 1 साखळी घ्यायची आहे, आणि परत ह्या साखळीतून आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. इथे मी स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर काय करायचं आहे, परत आपल्याला आणखीन 1 खांब घालायचा. आणि परत 1 2 2 साखळ्या घ्यायच्या, आणि तिथे स्लिप स्टिच करायचं आहे. म्हणजे आपली पाकळी तयार होईल. हे बघू शकता आपल्या सूर्यफुलाची पाकळी किती सुंदर दिसते. आणि इथे मी 2 खांबावर 1 पाकळी तयार केलेली आहे. परत मी तुम्हाला पुढच्या खांबावर करून दाखवते. त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जायचं आहे. आणि परत 1 2 आणि 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब, आणि तिथेच आपल्याला आणखीन 1 खांब विणायचा आहे. परत 1 साखळी विणल्यानंतर परत तिथे त्याच्या
खालच्या याच्यावर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे, जिथे आपण हे खांब बनवताना हे दोन साखळ्या येतात तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला एक खांब घालायचा आहे आणि परत एक दोन साखळ्या आणि परत तिथेच आपल्याला एकदा स्लिप स्टिच करायचं आहे. बघू शकता इथे आपल्या ह्या दोन पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या. तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर असंच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे. इथे पूर्ण आपल्याला पाकळ्या याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. तर मी एक आणखीन करून दाखवते. इथे तीन साखळ्या घेतल्यावर परत तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे आणि परत एक साखळी घ्यायची आणि परत हे इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब आणि परत एक दोन दोन साखळ्या आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप स्टिच. हे झाले आपल्या पाकळ्या तयार. बघू शकता किती सुंदर पाकळ्या झालेल्या आहेत. तर मी राहिलेल्या पाकळ्या याच पद्धतीने कंप्लीट करून घेते. इथे हे बघू शकता इथपर्यंत मी कंप्लीट करणार केलेलं आहे. आता आपल्याला ह्या परत दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जायचं आहे आणि परत एक दोन आणि तीन साखळ्या. तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि तिथेच आणखीन आपल्याला एक खांब घालायचा आहे. एक खांब झाल्यानंतर परत एक साखळी आणि परत एक साखळी झाल्यानंतर ह्या दोन्ही साखळ्यातून आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. स्लिप स्टिचने जोडल्यानंतर परत काय करायचं आहे, परत इथे पुढच्या खांबावर एक खांब आणि एक दोन साखळ्या आणि परत इथेच आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिचने जोडायचं आहे. स्लिप स्टिचने जोडल्यानंतर आपल्याला परत धागा कट करून घ्यायचा आहे आणि धागा कट करून जोडल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला धागा कवर करायचा आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच असे नवनवीन क्राफ्टचे, क्रोशाचे, रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा. बघू शकता आपलं सुंदर सूर्यफूल तयार आहे. तर हा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.